नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. महाराणा प्रताप सिंग जयंतीनिमित्त अभिवादन. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यात आलं अभिवादन. हॉटेल रेसिडेन्सी पार्कच्या कामगारांचा एल्गार. धुळ्यात 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी भव्य DPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाची गोव्यात उत्साहात सांगता. धुळे आगारात स्वच्छतेचा बोजवारा, प्रवाशांच्या मागण्यांकडे होते दुर्लक्ष. आणि अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त. राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. यावेळी राजपूत समाज बांधव तथा विविध सामाजिक पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी अभिवादन केलं. यावेळी धुळे मनपा महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर सौ कल्याणी अंपळकर, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दरबार सिंग इरासे आदी सर्वच पक्षीय तसेच समाज बांधव उपस्थित होते. तसेच महाराणा प्रताप सिंग यांच्या पुतळ्यास सुशोभीकरण करू असे आश्वासन मनपा महापौर चंद्रकांत सोनार यांनी दिले. सुशोभीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या सुशोभीकरणासाठी आजच कार्यकारी अभियंता बोलावून या कामाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख विषय म्हणजे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेली पार्किंग व्यवस्था हटवण्यात यावी अशी मागणी समाज बांधव करीत आहे. प्रताप सिंहजी यांची 479 जयंती आज संपूर्ण देशभर साजरी होते आहे. या राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये राजपुतांच्या शौर्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितच आहे. बापूसाहेब आपण महापौर आहात आणि आपल्या शुभ हस्ते आज प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आहे. आणि आपण आम्हीच सांगण्याच्या आधी जी पूर्तता केली आहे त्याची आम्हाला माहिती आहे. एक अशी मागणी आहे की हा जो मागचा रोळ या पुतळ्याच्या मागचा आणि ती जी भिंत आहे ती पाळून सुद्धा जर हा पुतळा मोठ्या प्रमाणात हे भव्य प्रमाणात जर मोठं स्मारक उभारलं गेलं त्याच्यामध्ये निधीच्या संदर्भामध्ये आपण काटकसर करू नये. मंत्री महोदयांना आम्ही वाटल्यास निवेदन करू, केंद्रीय मंत्र्यांना पण करू, भाजपाच्या सरकारला पण करू शकतो, पण एक भव्य स्मारक इथे ते झालं पाहिजे. आणि त्यासाठी जेही आर्किटेक्चर आपल्याकडे आहेत, आमचे दादा कोहर यांचे सुपुत्र पण आहेत, ते सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले, त्यांचं पण आपल्याला सहकार्य मिळेल. अतिशय भव्य स्वरूपामध्ये स्मारक करण्यासाठी आपण जी भूमिका घेतली आहे संपूर्ण राजपूत समाजाच्या वतीनं, राज्यातल्या राजपूत समाजाच्या वतीनं आपला आम्ही आभार मानतो. आणि आपण आपल्या शब्दाला पक्के आहात याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. आणि एक स्मारक चांगला व्हावं, पुनश्च आपल्याला या ठिकाणी त्या स्मारकाचं पूजन करण्यासाठी यायचं आहे अशी ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने धन्यवाद. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मनोहर टॉकीज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवाजी महाराज पुतळ्यात दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात आली. यावेळी महापौर मनपा चंद्रकांत सोनार, भाजपा उपमहापौर कल्याणी अंपळकर, शीतल नवले, मनोज मोरे, नाना कदम, डॉक्टर संजय पाटील, रणजित राजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक राजकीय पदाधिकारी यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन केलं. शिवाजी महाराज यांनी अनेक राज्य आपल्या गणिमी काव्याने जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलं, आपले स्वराज्य प्रस्थापित केलं. त्यांच्या या पराक्रमाच्या आठवणींना तसेच त्यांच्या शौर्याच्या धाडसी कार्य यांचा आढावा घेत तरुणांनी आपल्या आचरणात आणावा म्हणून अशा प्रकारचे त्यांचे कार्य असल्याने आज त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय जिल्हा अध्यक्ष अनुपजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छता अभियान जी सुरुवात झाली होती त्या माध्यमातून मध्ये आचारसंहिता आल्या असल्या कारणाने
ते थांबवण्यात आलं होतं. आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करून फर्स्ट पेज म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तर गांधी पुतळा शिवतीर्थ तर पारा रोड प्रकाश टाकीजवळ शिवाजी पुतळा यामधील संपूर्ण परिसर क्लीन सिटी स्वच्छ शहर यासाठी निवड करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या पेजमध्ये हे घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही घेणार आहोत. आजपासून या उपक्रमास सुरुवात झालेली आहे आणि पर्यावरण दिनाच्या माध्यमातून 1,20,000 झाडं आपण लावण्यात येतील. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस बाजारपेठेमध्ये 2 कचरा गाड्या ड्रायव्हर आणि त्यांच्यासह रात्रीच्या साफसफाईला सुरुवात होणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना नागरिकांची आम्हाला अत्यंत महत्त्वाचं सहकार्य हवं, कारण की नागरिकांच्या सहकार्याशिवाय आम्ही कार्य करू शकत नाही. म्हणून या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावं. या कार्यक्रमासाठी खास करून पूर्ण ज्यांचं योगदान आहे आदरणीय गोसावी साहेब करेंनी संपूर्ण जबाबदारी घेतल्या असल्यामुळे आमच्या आणि त्या आरोग्य अधिकारी सर्व इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील आरोग्य अधिकारी असतील त्या सर्वांनी जबाबदारी घेतल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटतं आणि त्यांचं काम करण्याचं धाडस आणि त्यांचं काम करण्याची जिद्द असल्याने हे कार्य आम्ही करू शकतो. दुसरे या ठिकाणी सर्व सभापती आदरणीय युवराजांना उपमहापौर कल्याणीताई आपले युवा नेते नगरसेवक शीतलभाऊ नवले भारतीताई प्रकाशभाऊ आपल्या पाटील वहिनी आरोग्य अधिकारी नागसनभाऊ दगडूअण्णा आणि भाई डॉक्टर साहेब आणि तर सर्व जमलेले शिवप्रेमी या माध्यमातूनही गवई देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला हे योग्य आणि चांगलं कार्य करण्यास ताकद देईल ही शिवचरणे प्रार्थना करतो. जय जय महाराज. हॉटेल रेसिडेन्सी पार्कच्या कामगारांचा एल्गार. हॉटेल रेसिडेन्सी पार्क मुंबई महामार्गावरील हॉटेल असून येथील कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मॅनेजिंग डायरेक्टर राजू हॉटेल येथील आवारासमोर कामगारांनी एल्गार पुकारला असून या कामगारांचे वेळेवर पगार न मिळणे, त्यांचा विमा योजनेचे कापलेले पैसे तसेच भविष्य निर्वाह भत्ता मिळावा अशा या विविध मागण्यांसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन सुरू असून कोणत्याही प्रकारची दखल हॉटेल मालकाकडून घेताना दिसून येत नाही. त्यामुळे जोपर्यंत सदर मागण्या ह्या पूर्ण होत नाही व मान्य केल्या जात नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील असे यावेळेस कामगारांतर्फे सांगण्यात आले. सदर या ठिकाणी कामगार एकूण 24 वर्षापासून कार्यरत असून विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. सदर आंदोलनावेळी भगवान पाटील, नरेंद्र पाटील, आबा वाघ, दीपक करंदीकर, एच के पाल, दत्तात्रय हलगीर, मच्छिंद्र साळवे, योगेश घटी, लताबाई सोनवणे, सुरेखाबाई चव्हाण, मंगलबाई भामरे आदी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. उपाध्यक्ष असंगठित कामगार संगठना रेसिडेंसी पार्क बोले 1997 से यहाँ पे काम पे हूँ. इन्होंने 1997 से पीएफ का पैसा, एसआई का पैसा जो है हमारा जो काटा, लेकिन अकाउंट इन्होंने ओपन किया 2001 में. 2001 से इन्होंने कुछ लोगों का अकाउंट ओपन किया, उसके बाद कुछ लोगों का 2008 से, कुछ लोगों का 2011 से, 12 से, 13 से, लेकिन सभी लोग यहाँ पे काम कर रहे हैं 1997 से. इन्होंने, इनका कहना यह है कि आज तक का प्रोविडेंट फंड का पैसा भर दिया मैंने, ईएसआई का पैसा भर दिया मैंने, लेकिन ये पीएफ ऑफिस से हमने जो प्रिंट आउट लिया, पासबुक का जो जेरॉक्स लिया, उसमें एक भी नया पैसा बैलेंस नहीं आ रहा है. किसी का तो कुछ भी नहीं आ रहा है. किसी का एक साल में 2 महीना इन्होंने भरा है, 6 महीना गायब है, 8 महीना गायब है. हम लोग जब इनको मांग के लेके गए, कामगार अधिकारी के पास गए, कामगार अधिकारी के पास इन्होंने बोला कि मार्च 2019 तक मैं सब पैसा जो है इनका भर दूंगा.
लेकिन आज तक एक भी नया पैसा इन्होंने नहीं हटाने पड़ा। उसके बाद हम लोगों ने संप के जो नोटिस दिया, उस संप की नोटिस पे कार्रवाई करते हुए कामगार अधिकारी ने इनको 26 जून का उनको जो है मुद्दत दिया, क्योंकि 26 जून तक इन लोगों का सब पैसा ग्रेजुटी के साथ में हिसाब किताब जो भी है वो आप करके जो है हम दे दो। लेकिन इन्होंने उसके पहले ही हमको जो है सेवानिवृत्त की नोटिस दिया, और सेवानिवृत्त के जो हमारा हिसाब होता है, ग्रेजुटी होता है, साल का जो पैसा होता है, एक भी नया पैसा इन्होंने हमको नहीं दिया और बोला कि कल से काम पे नहीं आने। इन्होंने जब ये भाषा का इस्तेमाल किया तो हम लोगों ने फिर वकील के मार्फत नोटिस दिया कि ये हमारे हिसाब जो है आप जल्दी जल्दी कर दो, नहीं दोगे तो इन दो हफ्ते के अंदर हम लोग यहाँ से सम पे बैठ जाएंगे। लेकिन इनके तरफ से आज दो दिन से सम पे हम लोग बैठे हैं, लेकिन आज तक इन लोगों की तरफ से कोई भी कार्रवाई, न तो मौरी पुलिस स्टेशन का कोई आपका सहयोग, न तो कोई गवर्नमेंट अधिकारी यहाँ पे आया, कोई आज तक नहीं आया। अभी हमने अपने वकील से बात किया, वकील ने बोला कि आप 11 बजे लेबर कोर्ट में आ जाओ, हम लोग एक मेमोरेंडम लेकर के कलेक्टर साहब के पास जाएंगे, उनके ऑफिस में देंगे और उसकी हर कापी हर जगह हम देंगे। हमने ये कापी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को दिल्ली भी भेजा, वहाँ से उसका रजिस्ट्रेशन नंबर आ गया मेरे पास, और उन्होंने भी वहाँ से आश्वासन हमको ये जान दिया है कि यहाँ से कार्रवाई आपकी जो हो रही है। अभी क्या कार्रवाई हो रही है उसके बारे में कुछ हमको डिटेल जानकारी नहीं है। और आगे क्या करना है? हमारी मांगना यही है कि हम लोगों का जो है अब तक का ये सही भरो, आप BF आप भरो, ग्रेजुटी का जो पैसा है साल की छुट्टी का जो है वो दे करके, अभी हम लोग इनके साथ में काम करने की इच्छा नहीं है, क्योंकि इतना दोनों के मैनेजमेंट और कामगार के बीच में इतना मिसअंडरस्टैंडिंग हो गया है कि अब किसी को भी यहाँ पे काम करने की इच्छा नहीं है, और जब तक ये हमारा पैसा नहीं देंगे तब तक हम लोग यहाँ से जाएंगे नहीं, और सब हमारा जो है ऐसे ही चालू रहना जाएगा। धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन धुळे, तसे सारथी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ, संस्कार अकॅडमी, SPC क्रिकेट क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने IPL क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर धुळ्यात 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी भव्य DPL क्रिकेट स्पर्धेचं ज्युनियर आयोजन वरखेडी कोंडानेच्या मैदानावर करण्यात आलेलं आहे। सदर स्पर्धा ही दिनांक 13 जून ते 16 जून 2019 अखेर आयोजित केलेली आहे। सदर स्पर्धा लीग पद्धतीने खेळण्यात येणार असून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होणार आहे। सदर स्पर्धा खेळाडूंना रंगीत गणवेश घालून खेळण्यात येणार आहे। तरी धुळ्यातील क्रिकेट प्रेमींनी या खेळाचा आनंद घेऊन खेळाडूंना प्रोत्साहित करावे। आयोजक श्री विजय पंजाबी सर, श्री देविदास मोरे, श्री भाऊसाहेब पाटील, श्री रामदेव अमोरे, तर सहकार्य श्री संदीप शिंदे, श्री कैलास बागुल, श्री विजय अग्रवाल, श्री सतीश मराठे सर, श्री विनोद अजबे, श्री अविनाश पाटील, सौ कुंतल अग्रवाल यांची मदत लाभत आहे। सभी धुलियावासियों को नमस्कार। धुलिया में धुलिया क्रिकेट एसोसिएशन की तरफ से और संस्कार एकेडमी और सारथी सांस्कृतिक क्रीड़ा मंडल, ये तीन लोगों के संयुक्त विद्यमान से एक 16 साल के अंदर के बच्चों की क्रिकेट स्पर्धा IPL के आधार पे, DPL के जैसे अपन धुलिया प्रीमियर लीग, IPL के आधार पे 13, 14, 15 जून को आयोजित करने जा रहे हैं। इसका यहाँ पर तो बहुत अच्छा रिस्पांस हुआ है, बच्चे बहुत आए हैं, टीम्स चारों सिलेक्टेड हो गई है, चार टीम में से तीन टीम का नाम तो हो गया है। पहला टीम है शुभमंगल के नाम से, दूसरा है फोनिक्स के नाम से, तीसरा है कृष्णाई के नाम से, ऐसे तीन टीमों के नाम हो गए हैं। उसके बाद में संस्कार एकेडमी की तरफ से बहुत अच्छा सपोर्ट मिल रहा है। आप सभी से निवेदन है कि आप टूर्नामेंट देखने आइए, धुलिया के बच्चों को आगे बढ़ाइए, हमारे को सपोर्ट कीजिए और क्रिकेट को आगे बढ़ावा दीजिए। स्पोर्ट्स में आगे करियर बहुत अच्छा है, ये मेरी सबसे रिक्वेस्ट है। नमस्कार, मुझे बताते हुए बहुत ही अच्छा लग रहा है कि सारथी क्रीड़ा मंडल, क्रिकेट एसोसिएशन ऑफ धुलिया और संस्कार अकेडमी की तरफ से ये बहुत ही अच्छी पहल है। पहली बार धुलिया में जो अंडर 16 क्रिकेट मैच लेने जा रहे हैं, इन सब की डिटेल्स जैसे अब तक आपके पास पहुँच ही चुके हैं, इनके पारितोष अभी तक जारी किए जा रहे हैं, इसमें मेडल्स, सर्टिफिकेट्स, विनिंग टीम को ट्रॉफी, रनर टीम को ट्रॉफी दी जाएगी। कैश प्राइजेस अभी डिक्लेयर हम करेंगे, उसके लिए आप सभी लोग इसी को उत्साहपूर्ण आप आगे बढ़ाइए और अभी भी जिसको भी हमारे साथ जुड़ना चाहे वो जुड़ सकता है। थैंक यू। हिंदू राष्ट्र ईश्वरी राज्य स्थापनेसाठी हिंदू जनजागृती समिती द्वारा अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन
बुधवार रोजी संपले। 7 दिवस चाललेल्या या अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म या विषयावरील विविध समस्या आणि त्यांवरील उपाय यांसाठी देश विदेशातून आलेले विचारवंत, हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक, समाजात कार्य करणाऱ्या विविध संघटनांचे वरिष्ठ आणि कार्यकर्ते, साधू संत यांनी विचारमंथन केले। अनेकांनी अधिवेशनाच्या व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या, त्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव सांगितले। अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात आगामी वर्षभरातील कार्याची रूपरेषा सर्वानुमते ठरवण्यात आली। फेसबुक लाइव्ह, ट्विटर आणि यूट्यूब या सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या या अधिवेशनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच राष्ट्र आणि धर्म यांसाठी विविध क्षेत्रात तळमळीने कार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांनी आध्यात्मिक उन्नती केल्याचे घोषित होत गेले, त्यामुळे अधिवेशनात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। काही जणांचा भावही जागृत झाला। निर्मळ मनाने सर्वांना आपलेसे करणारे संभाजीनगर औरंगाबाद येथीलच अधिवक्ता सुरेश कुलकर्णी वय 60 वर्ष यांनाही संतपद प्राप्त केल्याची घोषणा करण्यात आली। सनातन संस्थेचे उत्तर महाराष्ट्राचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी हार घालून दोन्ही संतांचा सन्मान केला। जो अलगाववादी है, जो जिहादी है, इनको सारे लगभग सारे इस्लामिक देशों का समर्थन प्राप्त है। ये बार बार उठ के या तो यूनाइटेड नेशंस या बाकी जो अंतर्राष्ट्रीय संस्थाएं हैं वहां जाके रिपोर्ट्स, जैसा कि कुछ दिन पहले ही 560 पेज की रिपोर्ट इन्होंने दाखिल की, ये कह के कि कश्मीर में तो आर्मी हमको मारती है, हमें बलात्कार करती है, हमारा नरसंहार हो रहा है पिछले 30 सालों में। यानी वो झूठ भी पूरी बेबाकी से कहते हैं और हम सच भी नहीं कह पाते। एक 14 जून 2018 में तो यहां तक नौबत आ गई कि यूनाइटेड नेशन में जेनेवा कन्वेंशन में एक रेजोल्यूशन पास किया गया कि भारत को जो ये इल्जाम लगा रहे हैं रिपोर्ट में उसकी जांच करनी चाहिए। और आसफा जो आर्म फोर्सेस स्पेशल पावर्स एक्ट है जिसकी वजह से आज कश्मीर हमारे पास है उसको हटा दिया जाए। ग्लोबल केपी डायस्पोरा के अभियान के अंतर्गत हमने हर देश में अपने मेमोरेंडम्स भेजे, तो ये मेमोरेंडम हमने जर्मनी, न्यूजीलैंड, यूएस, यूके और भी विभिन्न देशों में वहां के या तो एम्बेसडर्स को या फिर वहां के लॉ मेकर्स को या सेनेटर्स को हमने दिए और हमने बोला कि हम कश्मीरी हिंदू इस बात का बिल्कुल खंडन करते हैं कि वहां पे ऐसी कोई चीज है जो आप अपने रिपोर्ट में लिख रहे हो। भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम। जब भारत स्वतंत्र हो गया, दुर्भाग्यवश भारत देश को सेक्युलर राष्ट्र घोषित किया गया। यही सेक्युलर राजनेता मंदिरों को सरकारीकरण करने के लिए वो प्रारंभ कर दिए, लेकिन यही सेक्युलर सरकार मदरसा, चर्च और मस्जिदों की सरकारीकरण करने की कोई भी बात नहीं करती है, वैसे साहस भी वो नहीं दिखाती है। केरला में जो स्थित है वो जो कम्युनिस्ट गवर्नमेंट है, धर्म को अफीम की गोली ऐसे समझते हैं और भगवान है ये अंधश्रद्धा है ऐसे समझते हैं। सभी मंदिर जो है वो अपने नियंत्रण में वो लेकर रखे हैं। शबरीमला के इश्यू के संदर्भ में ये पूर्ण रूप से हमें स्पष्ट हुआ है किस प्रकार के हमारे देवालयों के परंपराओं को नष्ट करने का प्रयास किया गया। लेकिन यही कम्युनिस्ट पार्टी उसी केरला में जो सीरियन चर्च है या उसी केरला में जो मस्जिद है उधर भी महिलाओं के लिए प्रवेश नहीं है, लेकिन इसके बारे में पार्टी कभी भी बात नहीं करती है। अपने इन श्रद्धा स्थानों को रक्षा करने के लिए आज हमें खड़े होना पड़ेगा। देवालय में जो श्रद्धालु आती है उनको जागृत करने के लिए हमें संकल्प लेना होगा। जो पुजारी है उनको संगठन करना होगा। हिंदू कार्यकर्ता जो है, संगठन के जो प्रमुख जो है, उनको हमें संगठन करना होगा। और पूरा देश में इस प्रकार का एक लहर उठनी चाहिए कि सेक्युलर सरकार को हिंदुओं के देवालयों को नियंत्रण में लेने की कोई ऐसे अधिकार नहीं है। इस प्रकार का एक भावना हमें ये जो हिंदू समाज में निर्माण करने की आज आवश्यकता है। पूरा देश भर में एक आंदोलन चलाएंगे, राष्ट्रव्यापी आंदोलन चलाएंगे हम, एक भारत अभियान मंदिर की रक्षा के लिए, राष्ट्रीय मंदिर संस्कृति रक्षा अभियान ऐसे इसका नाम होगा। पूरा भारत में हम इसको चलाएंगे। जो मंदिर में श्रद्धालु आते हैं और जो हिंदू संगठनों के जो कार्यकर्ता हैं, जो विविध मंदिरों के जो पुजारी हैं, इन सभी को और मंदिरों के जो विश्वस्त है, ट्रस्टी है, इन सभी को लेकर हम बैठकें ले सकती है। विविध संप्रदाय है, अखाड़े हैं, उनके जो संत होते हैं उनके लिए हम बैठकें ले सकते हैं।
मंदिर रक्षा के कार्य में सहाय करने वाले अधिवक्ता और समाज में जो ऐसे बहुत ऐसे प्रतिष्ठित व्यक्ति है जो मंदिर के संदर्भ में आस्था रखते हैं, इन सभी को एकजुट करके हम बैठकें ले सकते हैं। अंत में इन सभी को लेकर एक हम बैठक लेके कृति की दिशा क्या होनी चाहिए, आंदोलन की दिशा क्या होनी चाहिए, इसके लिए हम ऐसे निर्णय भी ले सकते हैं। अगर संभव होता है तो स्थानीय स्तर पर मंदिर रक्षा समिति का गठन भी हम कर सकते हैं। हमसे यह कार्य करवा कर ले, इसे मैं प्रार्थना करके मेरे वाणी को गुरुचरणों में समर्पण करता हूं। नमस्कार। राज्य परिवहन महामंडळातर्फे सन 1952 मध्ये धुळे येथे बस स्थानकाची उभारणी झाली। तेव्हाच्या गरजेनुसार ते पुरेसे होते, परंतु वाढती लोकसंख्या व प्रवाशांची गरज व वाहनांची संख्या लक्षात घेता बस स्थानकातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। प्लॅटफॉर्मची दुरावस्था, घाणीचे वाढते साम्राज्य, उन्हाळ्यात धुळीची लोड आजही कायम आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे। धुळे आगारात रोज हजारांवर बस ये जा करतात, वाहनांसह प्रवाशांची संख्याही मोठी असते, त्या तुलनेने आगाराचा विस्तार अद्याप झालेला नाही। बस नेमकी कुठे लागेल याबाबत प्रवाशांची धावपळ होते, त्यात पोलीस चौकी असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे, यामुळे नियोजनबद्ध कारभार व अद्यावत सुविधा यावर भर दिला गेला पाहिजे। सध्या तर या बस स्थानकाच्या आवारात खड्ड्यांनी ठाई ठाई आपले अस्तित्व कायम मानून ठेवले आहे, त्यामुळे एसटी बस खड्ड्यांमध्ये जाऊन अपघातांनाही सामोरे जावे लागते। या समस्येसंदर्भात अनेक सामाजिक संघटनांद्वारे प्रवाशांद्वारे संबंधित प्रशासनाकडे तोंडी व तक्रारी अर्ज दिले गेलेत, मात्र अद्याप पाळतो या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे। या खड्ड्यांना मलमपट्टी कोणी लावलीच नाही किंवा कोणी धजलेही नाही, त्यात बसस्थानक आवारात घाणीच्या साम्राज्याने आपला संसार मांडलाय। स्वच्छता प्रणाली नाही, केवळ शासनाच्या स्वच्छता मोहिमेची पायमल्ली होताना दिसत आहे। ठाई ठाई घाणीचं साम्राज्य असल्यामुळे परिसरात दुर्गंधयुक्त वास पसरून प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यात एसटी बसमध्ये देखील स्वच्छता नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक अडचणी उद्भवत आहेत। सध्या तर बसस्थानक आवारात खड्ड्यांबरोबर आवारात बस येते तेव्हा धुळीची लोळ मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे याचाही त्रास प्रवाशांच्या आरोग्यास होतो, त्यामुळे बसस्थानकाची निर्मिती करण्याची गरज आहे अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे। त्याचप्रमाणे धुळे मध्यवर्ती बसस्थानकात काही दिवसांपासून सोन साखळी चोरी, महिलांची पर्स पाकिट अशा चोरीच्या घटना वाढत आहे, याचबरोबर मोटरसायकलीच्या घटनाही घडत आहे। सध्या तर शाळा महाविद्यालय सुरू होतील, त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांसोबत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते, अशावेळी धुळे आगारात पोलिसांची अधिक गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे। पोलिसांची पूर्णवेळ नियुक्ती होणे देखील आवश्यक बनले आहे। अशा मागण्यांसंदर्भात संबंधित प्रशासनाकडे सातत्याने मागणी होत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालंय। तसे धुळे तालुक्यासह विविध ठिकाणी ग्रामीण भागात जाणाऱ्या बसचा नेमका थांबा कुठे याबाबत निश्चितता नसते। आगारात बस अधिक असतील तर मिळेल त्या ठिकाणी बस लावली जाते, त्यामुळे प्रवाशांना बस शोधत फिरण्याशिवाय पर्याय नसतो। बस नेमकी कुठे आहे हे लवकरच लक्षात येत नाही, त्यामुळे वृद्ध महिला अशिक्षित प्रवाशांची धावपळ होते। नाशिक बायपास बस वेळेवर असावी, ती नसल्याने बस स्थानकाजवळील खासगी वाहने प्रवाशांना नेतात, त्यामुळे महामंडळावरच्या उत्पन्नावर परिणाम होतो, त्यामुळे याकडेही संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशी करताय। तहसील ग्रामीणची धडक कारवाई। धुळे जिल्ह्यामध्ये वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही चोरट्या मार्गाने अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याने ग्रामीण तहसीलदार किशोर कदम यांनी मध्यरात्री धडक कारवाई केली। या तहसीलदार किशोर कदम यांच्या भरारी पथकाने कारवाई करून एक ट्रक व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून या ट्रक क्रमांक MH18BG2455 या क्रमांकाचा ट्रक तसेच वाळूने भरलेला ट्रॅक्टर असा वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अशा प्रकारे धडक कारवाई अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सदर वाहने ग्रामीण तहसील येथे जप्त करण्यात आले आहे। शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर। महाराणा प्रताप सिंग जयंतीनिमित्त अभिवादन। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यात आलं अभिवादन। हॉटेल रेसिडेन्सी पार्कच्या कामगारांचा एल्गार। धुळ्यात 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी भव्य DPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाची गोव्यात उत्साह सांगता।
धुळे आगारात स्वच्छतेचा बोजवारा, प्रवाशांच्या मागण्यांकडे होते दुर्लक्ष आणि अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।